मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की ह्या पद्धतीने जर तुम्ही दाळबट्टी करून पाहिली, या पद्धतीने जर तुम्ही बट्टी करून पाहिली, तर पुन्हा कुठलेही तुम्ही प्रयोग करणार नाही वेगळ्या पद्धतीचा. अशाच पद्धतीने तुम्ही नेहमी बट्ट्या बनवाल. खूप खुसखुशीत, खमंग आणि टेस्टी तयार होतात ना, मी म्हणजे शब्दात सांगूच शकत नाही. खूपच भारी होतात. तर घरच्यांची डिमांडच करतील घरचे की पुन्हा पुन्हा ही रेसिपी झालीच पाहिजे. तर आता चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ थोडंसं जाडसर आहे, चाळून घेतलेलं नाही आहे. आणि गव्हाचं पीठ 4 वाट्या आहेत. त्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे, ओवा क्रश करून टाकलेला आहे 1 चमचा, आणि 4 ते 5 चमचे इथे थंडच तेल टाकायचं आहे. गरम वगैरे करायची गरज नाही, थंडच तेल टाकायचं आहे. खूप खुसखुशीत होतात तेल टाकल्यामुळे. तर पूर्ण तेल अगोदर आपल्याला इथे पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, आणि नंतरच इथे पाणी आपलं रूम टेम्परेचरवरच इथे पाणी घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी करून असा गोळा मळून घ्यायचा आहे, आणि 10 मिनटासाठी इथे भिजवत ठेवायचं आहे. नंतर 10 मिनिट झाल्याच्या नंतर छान इथे मी मऊ करून घेतलेला आहे गोळा. व असं आपण पोळी लाटतो त्याच पद्धतीने गोळा घेऊन आपल्याला इथे पोळी लाटायची आहे. तर आता अशी मस्त पातळ अशी इथे पोळी लाटून झाली की त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे, आणि फोल्ड करून पुन्हा नंतर परत आपल्याला त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला ही पोळी जी आहे त्याच्या घडी तयार करून घ्यायच्या आहेत, आणि दोन्ही साईडने आपल्याला इथे गोल करत त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि नंतर या बट्ट्या ज्या आहेत आपल्याला हे गोळे जे आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत कुकरमध्ये. तर परत एकदा मी तुम्हाला एक दुसरी पोळी जी आहे ती फोल्ड करून दाखवते. तर तेल लावायचं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे तूपही लावू शकता वितळून. तर अशा पद्धतीने आपल्या हे जे का करत आहोत आपण, याला छान लेयर्स पडण्यासाठी आपण इथे घड्या पाडत आहोत. तर तिथे वाफवण्यासाठी मी घेतलेलं आहे कुकर, आणि त्याचे 2 डबे घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला डब्यामध्ये पाणी टाकायचं नाही, फक्त कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे, आणि नंतर 2 डबे त्याचे एकावरती एक असे ठेवून घ्यायचे आहेत. आपल्या जेवढ्या बट्ट्या असतील तेवढे असं डब्यामध्ये टाकून घ्यायचं आहेत. आणि नंतर 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला शिट्टी काढून फक्त वाफवून घ्यायचं आहे. शिट्टी वगैरे आपल्याला इथे लावायची नाही आहे, शिट्टी काढूनच इथे जे बट्टी आहे ती आपल्याला वाफवून घ्यायची आहे, आणि पूर्ण थंड होऊ द्यायची आहे. गरम गरम आपल्याला इथे कट करायची नाही, अगदी कोमट, थोडीशी कोमट आहे इथे. तर मी इथे कट करत आहे. भरपूर इथे पद सुटलेले आहेत हे बट्टीला. तर लहान मोठी तुम्हाला किती साईजमध्ये कसे कट करायचे आहेत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते करू शकता. तर चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट अशी इथे तयार होते ही बट्टी. नक्की ट्राय करून बघा. तर तेल कडकडीत गरम करायचं आहे, आणि नंतर गॅस जो आहे तो आपल्याला लो ठेवायचा आहे, आणि लो ते मिडियम गॅसवरतीच आपल्याला इथे 4 ते 5 मिनटासाठी छान असे खरपूस सोनेरी रंगावरती छान लालसर होईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायच्या आहेत या बट्ट्या, जेणेकरून आतमध्ये जे आहे ते कच्चं नाही राहिलं पाहिजे. ही बट्टी व्यवस्थित छान आतपर्यंत तळली गेली पाहिजे आणि खुसखुशीत झाली पाहिजे. आणि जर मोठ्या गॅसवरती जर तुम्ही हे बट्ट्या तळल्या तर आतमधून तशाच कच्च्या राहणार, व्यवस्थित याला पदर सुटणार नाहीत. तर खूप मस्त इथे आपल्या बट्ट्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत, आणि मस्त इथे टोमॅटो कांदा घालून केलेलं मस्त झणझणीत असं इथे वरण देखील, डाळ देखील तयार आहे, आणि बट्ट्या देखील तयार आहेत. तर कशी वाटली तुम्हाला याची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरायचं नाही, आणि त्याचबरोबर सोनेली स्पेशल डिश या मराठी चॅनलला लाईक करा, रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा खमंग टेस्टी खुसखुशीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.